सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली दाबोळ खाडी पट्ट्यात प्रियंका या फेरीबोटच्या माध्यमातून हार्बर क्रूज या खाडी पर्यटनाचं एक नवीन दालन पर्यटकांबरोबर स्थानिकांसाठी खुलं करण्यात आलंय. चेअरमन चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते दाबोळ खाडीतील हार्बर क्रूज या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्थानिक नागरिकांबरोबर पत्रकार बांधव देखील उपस्थित होते. 2003 पासून चंद्रकांत मोकल यांच्या दूरदृष्टीतून दाबोळ धुपावे फेरीबोट सेवा सुरू झाली होती. त्यामुळे दापोली गुहागर हे दोन तालुके एकमेकात जोडले गेले. पर्यायानं दाबोळ दापोलीकरांना रत्नागिरी जिल्ह्याचं ठिकाण देखील जवळ झालं. सोबतच गुहागर वासियांना मुंबई देखील जवळ झाली. मध्यंतराच्या काळात सुवर्णदुर्ग प्रायव्हेट लिमिटेडनं जयगड तवसाळ बाणकोट वेसवी दिघी आगरदंडा वसई भाईंदर या विविध ठिकाणी यशस्वीरित्या फेरीबोट सेवा सुरू करून स्थानिक जनतेबरोबरच पर्यटकांसाठी एक वेगळा पर्याय उपलब्ध करून दिला. गेली 22 वर्ष ही कंपनी पर्यटन वाढीसाठी योगदान देत आहे. लवकरच ह्या कंपनीद्वारे नागला ते नागले वाघबीळ रेवस ते करंजा पालघर आणि ठाणे या दोन तालुक्यांना जोडणारी विरार ते घातिवरे अशी फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच येत्या 2 महिन्यामध्ये दाबोळ खाडीमध्ये पर्यटकांसाठी हाऊसबोट सेवाही सुरू होईल अशी माहिती कंपनीचे चेअरमन चंद्रकांत मोकल यांनी दिली. हार्बर क्रूज सेवेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सुवर्णदुर्ग प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन चंद्रकांत मोकल मॅनेजिंग डायरेक्टर योगेश मोकल यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कंपनीचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित पाहुणे मंडळींना घेऊन खाडीमध्ये फेरफटका मारण्यात आला आणि चहा नाश्ता झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राजेश मुरकर, कोकण कट्टा लाईव्ह, दाबोळ.